वेहेंची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण उत्तरायण म्हणजे काय, संक्रांतीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे हे साक्षीताईंनी सविस्तरपणे समजावले आहे, ते ऐकूया. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हे अत्यंत शुभ आणि देवांचा काळ म्हणून शास्त्रात वर्णन केलेले आहे. मकर संक्रांती दरवर्षी 14 जानेवारीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतही उत्तरायणाचा महिमा सांगितलेला आहे. यामुळेच महाभारत काळात गंगापुत्र भीष्म यांनी 6 महिने बाणांच्या शय्येवर पडून उत्तरायणाची वाट पाहिली आणि मकर संक्रांतीच्या दिवशी देहत्याग केला. इथे पुढे जाणून घ्या काय आहे उत्तरायण, त्याचे महत्व काय आहे आणि भीष्म पितामह यांच्याशी संबंधित संपूर्ण कथा. आपण जाणून घेऊ उत्तरायण काय आहे. तर सूर्याच्या 2 स्थिती आहेत, उत्तरायण आणि दक्षिणायन. जेव्हा सूर्य उत्तर दिशेला धनु राशीतून मकर राशीत जातो त्याला उत्तरायण म्हणतात. उत्तरायणात दिवस मोठा आणि रात्र लहान होते. याशिवाय सूर्य कर्क राशीतून धनु राशीत दक्षिण दिशेला जातो तेव्हा त्याला दक्षिणायन म्हणतात. दक्षिणायन काळात रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन्हींचा कालावधी 6 महिन्यांचा असतो. शास्त्रात उत्तरायण हा प्रकाशाचा काळ मानला गेला असून त्याला देवतांचा काळ म्हटलेले आहे. यावेळी देवतांची शक्ती खूप वाढते. गीतेमध्ये उत्तरायणाचे महत्व सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे की जो व्यक्ती उत्तरायणाच्या वेळी दिवसा उजेडात आणि शुक्ल पक्षात आपले प्राण त्यागतो त्याला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्ती मिळते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. उत्तरायणात भीष्म पितामहांनी प्राणाचा त्याग केला होता. असं जाणून घ्या की भीष्म पितामह यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी आपण पाहूया. मकर संक्रांतीशी संबंधित अनेक पौराणिक तथ्य सुद्धा आहेत. त्यापैकी काहींच्या नुसार भगवान आशुतोष यांनी या दिवशी भगवान विष्णूला आत्मज्ञानाचे दान दिले होते. याशिवाय या दिवसापासून देवतांच्या दिवसांची मोजणी सुरू होते. या काळात देहत्याग करणारी व्यक्ती जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्त होते. महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेल्या महाभारतानुसार भीष्म पितामह यांना त्यांचे वडील शंतनू यांच्याकडून इच्छा मृत्यूचे वरदान मिळालेले होते. ज्येष्ठ योद्धा पितामह भीष्म हे पांडव आणि कौरव यांच्यातील कुरुक्षेत्र युद्धात प्राणघातक जखमी झालेले होते. पांडव वीर अर्जुनाने रचलेल्या बाणशय्येवर ते आडवे झालेले आहेत. ते उत्तरायणाची वाट पाहत आहेत. त्याचा पुनर्जन्म होऊ नये म्हणून सूर्याने मकर राशीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मकर संक्रांतीच्या दिवशी आता उत्तरायण होत नाही. आज पण अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, पण प्रत्यक्षात तसं आता होत नाही. खर तर 1000 वर्षापूर्वींच्या नाक्षत्रिक गणनेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण असायचे, त्यामुळे ही गोष्ट लोकप्रिय झाली. वैज्ञानिकदृष्ट्या उत्तरायण 22 डिसेंबर नंतर सुरू होते. 22 डिसेंबरच्या दुपारी सूर्य मकर रेखेच्या अगदी वरती असतो. मकर रेखा ही सूर्यदेवाच्या दक्षिणेला असलेली लक्ष्मण रेखा आहे. या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र असते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 डिसेंबर पासून दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो आणि उत्तरायण सुरू होते. हा क्रम 21 जून रोजी संपतो. 21 जून हा सर्वात मोठा दिवस असून तो उत्तरायणाचा शेवटचा दिवस आहे. यानंतर दक्षिणायन सुरू होते. अशा प्रकारे पाहिले तर आता सूर्याचे उत्तरायण 22 डिसेंबर नंतर होते आणि मकर संक्रांती नंतर नाही. आणि मकर संक्रांतीचा सण सूर्याच्या उत्तरायणानंतर येतो. आता आपण संक्रांतीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व जाणून घेऊ. मकर संक्रांतीत मकर हा शब्द मकर राशी दर्शवतो, तर संक्रांती म्हणजे संक्रमण.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याचे हे विस्थापन करण्याला संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. हा सूर्यपूजेचा सण आहे जो भारतातील प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात हा सण साजरा करण्याच्या पद्धती सुद्धा भिन्न आहेत, परंतु त्या सर्वांच्या मागील मूळ उद्देश सूर्याची उपासना हाच आहे. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये याला संक्रांती म्हणतात आणि तामिळनाडू मध्ये पोंगल सण म्हणून साजरा केला जातो. पंजाब आणि हरियाणा मध्ये त्या काळातील नवीन पिकाचे स्वागत करून लोहरी हा सण साजरा केला जातो, तर आसाम मध्ये हा सण बिहूच्या रूपाने उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक प्रांतात त्याचे नाव आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. मकर संक्रांतीचे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही महत्व आहे. सर्वप्रथम आपण संक्रांतीचे धार्मिक महत्व जाणून घेऊ. संक्रांतीचे पौराणिक महत्व आणि त्यासंबंधीची कथा आपण पाहू. महाराज भगीरथ यांनी गंगा पृथ्वीवर आणून आपल्या पूर्वजांना दिलेले तर्पण हे एका आख्यायिकेनुसार गंगेला पृथ्वीवर आणणारे महाराज भगीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी तर्पण केलेले होते. त्यांचे तर्पण स्वीकारल्यानंतर याच दिवशी गंगा समुद्राला मिळाली. म्हणूनच मकर संक्रांतीला गंगा सागरात जत्रा असते. या संबंधीची कथा पुढील प्रमाणे आहे. याच दिवशी गंगा मातेने राजा सागर यांच्या 60,000 पुत्रांना मोक्ष प्रदान केलेला होता. शास्त्रांच्या मान्यतेनुसार दैविक काळामध्ये कपिल मुनी नदीच्या समीप आश्रम करून तपस्या करत होते. त्या काळात राजा सागर यांची प्रसिद्धी तीनही लोकांमध्ये होती. सगळे त्यांच्या परोपकारी आणि पुण्यकर्मांच्या महिमेचे गायन करत हे बघून स्वर्गाचा राजा इंद्र क्रोधित आणि चिंतित झाला. याच काळात राजा सागर यांनी अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले आणि इंद्राने अश्वमेध यज्ञाचा घोडा चोरून कपिल मुनीच्या आश्रमात बांधला. राजा सागर यांनी आपल्या 60,000 पुत्रांना घोडा शोधायला पाठवले. ते सर्व पुत्र घोड्याला शोधत कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि तिथे अश्वमेध यज्ञाचा घोडा पाहिला. मग त्यांनी कपिल मुनींच्या वरती घोडा चोरल्याचा आरोप केला. तेव्हा क्रोधित होऊन त्यांनी त्या 60,000 पुत्रांना शापाने जाळून भस्म केले. मग राजा सागर धावत कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांच्या पुत्रांना क्षमादान करण्याची विनंती केली. त्यावर ऋषी म्हणाले, यावर एकच उपाय आहे की मोक्षदायिनी गंगेला पृथ्वीवर पाचारण करावे. मग राजा सागर यांच्या पंतू अंशुमन यांनी तप सुरू केले. अंशुमन गेल्यावर भगीरथ यांनी कठोर तप करून गंगा मातेला प्रसन्न केले आणि गंगा मातेचा वेग खूप होता, नाहीतर सर्वनाश झाला असता. राजा भगीरथ यांनी तप करून भगवान शिव यांना प्रसन्न केले, ज्यामुळे त्यांच्या जटांमधून गंगा मातेला अवतरित केले गेले, जेणेकरून गंगेचा वेग कमी होईल. भगवान शिव गंगाधर बनले. मग भगीरथ पुढे मागे मागे गंगा माता वाहू लागली. मग राजा भगीरथ कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि तिथे गंगा मातेने राजा सागर यांच्या 60,000 पुत्रांना मोक्ष प्रदान केला आणि तो दिवस मकर संक्रांतीचा होता. तिथून पुढे जाऊन गंगा माता सागराला जाऊन मिळाली. जिथे ती सागराला मिळते ते स्थान गंगा सागर म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गंगेत किंवा गंगा सागरात स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि पाप धुतले जातात. जे या दिवशी गंगा सागरामध्ये स्नान करतात त्यांना 10 अश्वमेध यज्ञ आणि 1,000 गायी दान केल्याचे फळ मिळते. आता सूर्याचे एका महिन्यासाठी आपला मुलगा शनीच्या घरी आगमन ही कथा पाहू. पुराणानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपला मुलगा शनीच्या घरी एक महिन्यासाठी जात असत. मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्य आणि शनीचा समन्वय शक्य नसला तरी या दिवशी सूर्य स्वतः आपल्या मुलाच्या घरी जातात. त्यामुळे पुराणात या दिवसाला पिता पुत्राच्या नात्यातील जवळिकतेची सुरुवात म्हणून पाहिलं जातं. आता अजून एक कथा आहे. भगवान विष्णूंनी असुरांचा अंत करून युद्धाच्या समाप्तीची घोषणा केली. या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा अंत करून युद्धाच्या समाप्तीची घोषणा केली.
त्यांनी सर्व असुरांच्या मस्तकांना मंदार पर्वताखाली दाबले होते, म्हणूनच हा दिवस वाईट आणि नकारात्मकतेचा नष्ट करण्याचा दिवस मानला जातो। आता अजून एक कथा पाहू। देवतांचा दिवस सुरू होतो हिंदू धर्म शास्त्रानुसार देवतांच्या दिवसाची सुरुवात मकर संक्रांतीपासून होते, जी आषाढ महिन्याच्या पर्यंत चालते। देवतांच्या रात्रीची सुरुवात कर्क संक्रांतीपासून होते, म्हणजेच माणसांचे एक वर्ष म्हणजे देवतांचा एक दिवस आणि रात्र असते। माणसांचा एक महिना म्हणजे पितृंचा एक दिवस असतो, त्याचा दिवस शुक्ल पक्ष आणि रात्र कृष्ण पक्ष अशी असते। याचप्रमाणे पतंग उडवून त्या सूर्यनारायणाचे आणि सर्व देवांचे आभार मानण्यासाठी की 6 महिन्यांनी त्यांनी दर्शन दिले, तोपर्यंत त्यांची निद्रा होती, आता ते जागृत झाले म्हणून त्याचे पतंग उडवून आभार मानले जातात। आता मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्व आपण पाहू। सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा योग तयार होतो असे म्हणतात, पण याशिवाय अनेक बदल सुद्धा येतात। मकर संक्रांतीचा संबंध केवळ धर्माशीच नाही तर वैज्ञानिक गोष्टींसह इतर गोष्टींशी सुद्धा आहे। आता जाणून घेऊया मकर संक्रांतीशी संबंधित शास्त्रीय कारणे। तिळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे। मकर संक्रांतीच्या वेळी उत्तर भारतात सुद्धा थंडी असते, या ऋतूत तिळगुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे। त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, स्निग्धता मिळते असे वैद्यकीय शास्त्र सुद्धा सांगते। ही ऊर्जा हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करते। तिळामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, ट्रायोफेन, लोह, मॅंगनीज, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन B1 आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात। 1/4 कप किंवा 36 ग्रॅम तीळ 206 कॅलरी ऊर्जा प्रदान करते आणि ते संधिवातासाठी खूप फायदेशीर आहे। अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या सूर्याच्या राशीत बदल झाल्यामुळे या दिवसापासून रात्र लहान होते आणि दिवस मोठे होतात। दिवस जितका मोठा होतो तितका सूर्याचा प्रकाश येतो आणि रात्र कमी होते, अंधार सुद्धा कमी होतो। म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या राशीत होणारा बदल अंधाराकडून प्रकाशाकडे अग्रेसर होण्याचा मानला जातो। हिवाळ्यात उन्हाची चाहूल गोड वाटते, शरीराला व्हिटॅमिन डी ची सुद्धा गरज असते, प्रतिकार शक्ती सुद्धा वाढली पाहिजे। या सर्व गोष्टी सूर्यामुळे पूर्ण होतात, त्यासाठीच उन्हात पतंग उडवण्याची प्रथा आहे। त्यामुळे सूर्यनारायणाच्या कोमल किरणांचा तुम्ही लाभ घेऊ शकता। उत्तरायणामध्ये सणांचे महत्व आपण पाहू। उत्तरायण म्हणजे सूर्याचा रथ उत्तरेकडे सरकतो आणि उत्तरायणाच्या दिवशी केलेले सत्कर्म अनंत पटीने वाढते। भगवान शिवानी सुद्धा या दिवशी दान केलेले होते। ज्यांच्याकडे जे काही आहे त्यांनी या दिवशी त्याचा सदुपयोग केला तर खूप काही लाभ मिळेल। शिव भगवान यांच्याकडे काय आहे तर शिवांच्याकडे ध्यान, धारणा, समाधी, आत्मज्ञान, आत्मचिंतन आहे। म्हणून या दिवशी आपण बेहदच्या आत्म्याने धारणा, ध्यान, समाधी, आत्मज्ञान, आत्मचिंतन या गोष्टी आज नक्की कराव्या। धारणा घ्या, ध्यान करा, समाधीच्या अवस्थेचा अनुभव करा, आत्मस्वरूपाच्या म्हणजे ब्रह्मलीन कैवल्य अवस्थेचा अनुभव करा, आपल्या आतमध्ये ज्ञानाचा सूर्योदय करा, आत्मध्यान चिंतन करा, आपल्या स्वस्वरूपाचे स्वाध्यायाचे चिंतन करा। म्हणून शिव भगवान यांनी या दिवशी दक्षिण भारतात प्रकट होऊन तिथल्या ऋषी मुनींना आत्मोपदेश अनुग्रह दिला। आता आपण संक्रांतीचे सामाजिक महत्व पाहू। या सणाकडे सामाजिक दृष्टीने पाहिले तर हा एक महान कार्याचा उत्सव आहे। नवीन गुळ, नवीन तीळ शेतकऱ्यांच्या घरी येतात। उत्तरायणात थंडीच्या दिवसात थंडी पण असते, त्यामुळे शरीराला पोषणाची गरज असते। तिळाचे लाडू खाल्ल्याने गोडवा आणि स्निग्धता येते आणि शरीर मजबूत होते। म्हणूनच या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू खातात, खायला घालतात आणि वाटले जातात। ज्यांची कुवत नाही ते सुद्धा खाऊ शकतील म्हणून सणानिमित्त वाटण्याची प्रथा आहे आणि वाटण्याने परस्पर सामाजिक सौहार्द वाढतो। महाराष्ट्रामध्ये असे म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। या दिवशी सिंधी भागात मुळा आणि गव्हाच्या रोटीचा चुरमा आणि तीळ खाल्ले जातात आणि खायला दिले जातात। म्हणजे जीवनात शुष्कपणा आला असेल तर स्निग्धता यावी, जीवनात कटुता असेल तर ती दूर करून गोडवा यावा। म्हणून
उत्तरायण हा स्नेह आणि सौहार्द वाढवणारा सण म्हणूनही पाहिल्यास तो योग्यच आहे. तिळाचे लाडू देणे आणि घेणे आणि खाणे हे स्वतःसाठी सुद्धा चांगले आहे, परंतु या शरीराविषयीची वृत्ती स्थिर होऊ नये म्हणून जर तुम्ही दया दाखवून नश्वर गोष्टींची देवाणघेवाण करून जेणेकरून दयाळूपणा, आध्यात्मिक दयाळूपणा आणि आध्यात्मिक ओज ऊर्जा कुठून तरी मिळेल याची महापुरुषांनी अशी सुंदर व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून शाश्वत अशा दारापर्यंत आपण पोचू. जसे स्नानासाठी गंगा नदी पवित्र मानतात, तसेच या धरतीवर आपल्याला पवित्र करणारे काय आहे, तर ते ज्ञान आहे. ज्ञान आपल्याला पवित्र बनवते, म्हणून तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की ज्ञानापेक्षा पवित्र करणारी ना कोणती वस्तू आहे ना तत्व आहे. तर आपण या दृष्टीने पाहिले तर जसे गंगा नदीत स्नान केल्याचे 7 जन्मांचे पाप नष्ट होतात, तसे आपण जर स्वतःला ज्ञान जलाने भरत गेलो, ज्ञानाच्या प्रकाशात खोलवर गेलो, ज्ञानजलाचे स्नान, ज्ञानजलाचे दान आणि ध्यान कोणाचे, तर त्या परमपित्याचे, त्या परब्रह्म स्वरूपाचे, परब्रह्म परमेश्वराचे. नुसत्या ब्रह्माचे नाही, महाब्रह्माचे नाही, तर महाब्रह्माचेही नाही, तर जो परम सत्ता आहे, ऑलमाइटी आहे, सुप्रीम सत्ता आहे, त्यांच्याशी ध्यान लावले आणि त्यांच्याकडून प्रकाश आपण घेऊ लागलो तर आपले सारे पाप नष्ट होतील. श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितले आहे की सर्व संबंध विसरून तुम्ही आत्मस्वरूप बनून मला परमात्म्याला आठवा, म्हणजे मी तुमच्या साऱ्या पापांचा विनाश करेन. उत्तरायण सांगते की सूर्य जेव्हा पृथ्वीपेक्षा 13 लाख पट मोठा आहे आणि असा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे येतो, तर मग जर तुम्हीही जीवत्वाकडून ब्रह्मत्वाकडे यायचे असेल तर या दिवशीच्या सकारात्मक व्हायब्रेशन्सचा, स्पंदनांचा लाभ घ्या आणि आत्मजागृतीकडे अग्रेसर व्हा. या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर पहा. तसेच या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बापूजींचे स्वतःचे चॅनल, अनंतभाईंचे पॉडकास्ट चॅनल, साक्षी दिदींचे मॉर्निंग मेडिटेशन अँड मोटिवेशन चॅनल, झील पटेलचे इंग्लिश चॅनल, माझींचे मा की दिव्यवाणी हे चॅनल, या सगळ्या चॅनल्सच्या व्हिडिओंना पाहून लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. यामुळे तुमचे ज्ञानवर्धन तर होईलच, पण या धरतीचे महाविश्व परिवर्तन होण्यासाठी मदत मिळेल आणि आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. देहच्या बेहच्ची परम 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 महाशांती होत आहे. देहद की परम शांती सोचो बोलो परम शांती. जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.